બધા સંજય ડોક્ટર રાઈટ હોમ ઓવર ધ વિકેટ પરિયા એસાને લાફ્ટ કરના કવચ ઓવર માંથી ઇઝ વન બોલ ચાર ઓવર પીસ નોટ चार दस संख्या उभ्या पुढचा चेंडू राइट होम ओवर द विकेट संजय कट केले फर्स्ट स्लीव्हला सुरक्षित रक्षण एक धाव समाधान त्या एक धाव संख्येने संघाला नेऊन ठेवले ते मात्र वैयक्तिक स्वतः पाच धाव संख्येवर संघाला नेऊन ठेवले एज फरज लांब करण्याचा प्रयत्न बॅट एज घेतोय लॉंग फर्स्ट लॉंग स्लीव्हला पण त्यांच्या शरीरात एक धाव प्रयत्न धाव संख्या धाव पलावर तेरा पुढचा चेंडू राइट ओवर द विकेट पंकज खेळण्यासाठी सज्ज लाभ केला कवरच्या वरून सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय नक्कीच इथे चौकार आता बघूया पंकज आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय राइट ओवर द विकेट फरीदा तिकडे खेळण्यासाठी सज्ज अप्रतिम असे खेळ करतोय चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न परत कवरच्या दिशेने सुरेख फटकेबाजी अप्रतिपद चेंडू होता सुंदर चेंडू होता चांगला चेंडू खायला गेले तर नक्कीच अप्रतिम 19 धावसंख्या खेळतोय आणि संघाला नेऊन ठेवलं तर मात्र 21 धावसंख्या रन लॉस तर चेंडू परत विकेट करण्याचा प्रयत्न अपी मात्र जागेवर स्थिर इकडे फलंदाज मला वाटतं बाद होतोय कसा काय बाद झाला पंचाने इशारा करत कसा बाद झाला एट विकेट झालेला अशा प्रकारे चांगली खेळ मला वाटतं दुसऱ्या षटक प्रगतीच्या मार्गावर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पंकज राईट होम ओवर द विकेट सायलेंसरसाठी विकेट करण्याचा लॉंग आउट साईडला गेलेला आहे एक धाव काढले दुसऱ्या धावण्याचा नक्कीच प्रयत्न सुरेख फेकी मला वाटतं झू संघ झू कोलीवाड्याचा संघ होता शेवटच्या षटकामध्ये तीन धावा होत्या त्या बनवून दिल्या नसते या भावेशाने आणि फायनलचा सामना तो विजय झाला होता तोच भाव एकतीसला तो चमत्कार ह्याच गोलंदाजाने केला होता नक्कीच त्याच गोष्टीला एक वर्ष होऊन एक दिवस उठवून गेलेला आहे सर नक्कीच परत लाभ करण्याचा प्रयत्न लॉंग साईडला खेळून काढलेला आहे एक धाव संख्ये दुसरे धावण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सहजपणे कंप्लीट परत लाभ करण्याचा प्रयत्न क्रिकेट स्पोर्ट क्लब यांच्या मार्फत यानंतरचा होणारा सामना असेल सागर स्पोर्ट क्लब मड वाटारपाडा तसंच विजेता स्पोर्ट क्लब मड धोंडीपाडा तर प्लीज दोन्ही संघाच्या कर्णधाराने प्लीज व्यासपीठ अशी गोलंदाजी करताना दिसतोय रमेश नक्कीच पुढचा चेंडू टाकण्यासाठी सहज लाभ करण्याचा प्रयत्न चेंडू यशस्वी बँड आणि चेंडू तिसऱ्या षटकातील राईट होम ओवर द विकेट लाभ करण्याचा प्रयत्न ग्लान्स केलेला आहे आणि इकडे एक धाव काढले दुसऱ्या धावण्याचा नक्कीच प्रयत्न नाही एकच धाव समाधान नक्कीच तीन षटकाचे अखेरीस वैयक्तिक स्वतःच रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न बॅट चार बॉलचा संपर्क होत नाही संख्येने भर होते सहा संख्या झाला चेंडू जावेद खेळण्यासाठी सज्ज
तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॅकची एज घेऊन जातोय, एक धावसंख्येचा इशारा येतोय, एक धावसंख्येने सगळ्यांनी हुटवलं ते मात्र 31 धावसंख्येवर 4 गडी। दोन चेंडू अजून शिल्लक आहेत पारिक, फक्त भक्ती धाव संख्यावरती लागलेली आहे, याचं कारण म्हणजे भावेश अनिकेता नक्कीच तीन षटकाच्या अखेर धावसंख्या धावबळावर जर पाहायला गेले तर नक्कीच 32 रोखून ठेवलंय ते मात्र दोन्ही गोलंदाजाने 4 षटक। नक्कीच भावेशा चेंडू राठामधून तुम्ही खेळ धाव चेंडू टाकण्यात सज्ज, चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न, ब्लॉकला चेंडू जातोय, बच्च आपल्या जागेवर स्थिर, नक्कीच सुरे गोलंदाजी, लँडिंग जर पाहायला गेले तर अप्रतिम भावेशांची, तर चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट, खेळण्यासाठी सज्ज नवे फलंदाज, लाभ करण्याचा प्रयत्न, चेंडू उचली घेतोय, फलंदाजांना काही समजत नाही, नक्कीच दुर्गेश इथे धावशील बाद झाले असता, चेंडू निधाव टाकण्याची यशस्वी ठरतोय तो मात्र भावेश, परत लाभ करण्याचा प्रयत्न आणि धावची बाद होतोय, तीन चेंडू निधाव टाकले, चौथ्या चेंडूवर गरिबात करण्यात यशस्वी ठरलो, लाभ करण्याचा प्रयत्न मात्र पाचवा चेंडू निधाव टाकण्यात यशस्वी ठरतोय, नक्कीच हाच गोलंदाज जर गेल्या वर्षी जर सर पाहायला गेलं तर अशाच पद्धतीने गोलंदाजी केली होती आणि आपल्याला सामना जिंकून दिला होता। लेग कटर हा गोलंदाज टाकतो ना कोणत्याच खेळाडूला समजत नाहीये, स्वप्ने एवढा पहिलं आजच्या दिवसात मेडल ओव्हर टाकायला यशस्वी करतो आणि गडीबाद अप्रतिम गोलंदाजी भावेश, ह्याच गोलंदाज सहावं षटक घेऊन येतोय प्रगतीच्या मार्गावर, राईट हॅम ओव्हर द विकेट, नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ साइडला खेळून काढला, एक धाव काढला, दुसऱ्या धावण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, फेकिंग जर पाहिली गेली तर नक्कीच अप्रतिम होती, मात्र दोन धावा काय रोखू शकले नाही सर, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, या दोन सर्जन उडवण्यासाठी सज्ज होत आहे, नक्कीच परत लाभ करण्याचा प्रयत्न, 34 सागडी बाद नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न, हवे चेंडू पावेश तिकडे आहे आणि इकडे सातवा गडीबाद होताना दिसतोय, चेंडू खेळून काढलेला आहे, बघूया किती या फटक्यावर धाव मिळत आहेत आणि दोन धाव खेळून काढलेले आहेत, हिरादेवी संघाला परत केदारांचा चेंडू, थोडासा चेंडू हलवा पद्धतीने चेंडू टाकण्यात यशस्वी, लाभ केलेला आहे लॉंग चायला आणि ते वन बॉल सुरेख छत्रशन व्हायला घेतलं आणि इकडे नक्कीच 4 धावा झाल्या असं मात्र तिकडे दोनच धावे समाधान, गडीबाद होते मात्र, धाव संख्या 39 धावांचा विजयासाठी आव्हान ठेवलेलं आहे चित्रादेवी संघासमोर, पहिलं चेंडू मोठा फटका येतो हवेमध्ये बघूया आणि मारतो तो मोठा फटका, मोठा माझा गळा लागलेला आहे जबरदस्त गोलंदाजी, लाभ करण्याचा प्रयत्न सुरेख छत्रशन आणि बघूया फलंदाज स्थिर आपल्या जागेवर जातोय, होमकार पत्ता सुद्धा, एक धाव एक गडीबा, नक्कीच सुरेख सुरुवात दरवी क्रिकेट स्पोर्ट क्लब, मोठा फटका येतोय जबरदस्त फलंदाजी करतोय,
फटके मोठे फटके जास्त मारतो तो। ओके भाई होता अमान्य चेंडू वाइड बोलता इशारा येतो नियम क्रमांक लॉन्ग असायला खेळ काढलेला आहे आणि इथे चार धावतीचा इशारा येतोय दोन चेंडूवर दहा धावा कुठल्या यशस्वी ठरलाय नक्कीच बिघेड आणि इकडे षटकार तारा आमदार माननीय आमदार चेंडू लांब करण्याचा प्रयत्न कवचावरून नक्कीच दाबत सुरमय षटकार संघाची धाव संख्या धावपळावर जर पाहायला गेली तर नक्कीच 26 फीटावर खूप मनापासून आम्ही आभार मानतोय हिराजे स्पोर्ट्स क्लब तर्फे आपले या क्षेत्रातले लाडके आमदार कडे आलेले आहेत चांगला चेंडू होता निर्धार चेंडू टाकतोय दिसतो हरीफ यांचा पुढचा चेंडू स्ट्राईक वर आहे अनिकेत परत लेग साईड लॉंग असायला खेळून काढलाय वन बॉक्स एक धाव काढला दुसरे धावण्याचा प्रयत्न मात्र हुंकार बोलतो मी आहे इकडे आणि एकच धाव समाधान या एक धाव संख्येने संघावर नेऊन ठेवलंय ते मात्र 27 धावसंख्येवर कारण का स्वीकारलेले तसंच विजेंद संघाने लगेच हा सामना संपतो आपली भूमिका म्हणजे क्षेत्ररक्षण लावायचं ताबडतोब झालेले अजून 12 धावांची गरज आहे चेंडू आणि इकडे लाभ केलेला आहे आणि इकडे मला वाटते 4 धावसंख्येचा इशारा नक्कीच येणार आहे चौकाराच्या साह्याने शितला जे स्पोर्ट क्लब त्या धावा झालेल्या आहेत त्यामध्ये 31 बघूया अस्लम शेख सरांचे सुपुत्र आलेले आहेत त्यासाठी नक्कीच अप्रतिम अशी खेळ खेळताना दिसतोय शितलादेवी आजचा संघ ज्यावेळी त्यांचा पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट स्ट्राईक वर असेल तर नवीन फलंदाज रोशन नॉन स्ट्राईक वर जर पाहिला गेला तर नक्कीच अनिकेत आपले 8 धावसंख्येवर खेळतोय 7 चेंडू खर्च करून लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांचा पंख हवेत अवांतर धावसंख्येचा संघ ज्यावेळी त्यांचा पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट स्ट्राईकर रोशन लाभ केलेला आहे हवेत चेंडू जाते बघूया झेल होतोय की नाही तर आणि इकडे झेल निसडलेला आहे त्याच मोबाईल 2 धावा खर्च करावे लागतील या 2 धावांचे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34 5 धावांची गरज पाहायला गेलं नक्की 34 दोन गडीवर पुढचा चेंडू जावय लाभ केलेला आहे रोशनाने आणि मला वाटतं भेट मी तर 15 चेंडू सांगितलेले पण 14 चेंडू मध्येच विजय खेळून आणलेला आहे काय बोलतो स्वप्ने नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन शितलादेवी अक्षा संघ तुम्ही हा सामना जिंकलेला व्हेरी गुड प्ले चल सुरेख आजच्या दिवसाची खेळी असेल शितलादेवी अक्षा संघाची